प्रवचन कक्षासमोर जो मेन मंडप आहे त्यामध्ये जेवणाची सोय आहे। करणीचे मात्रे असतील यावेळी पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा येतोय। दिशा भरकटली जाते का? भरकटली जाते कारण दोन षटकार आल्यानंतर वाईट चेंडू हाताळतोय। धावसंख्या होते ती म्हणजे 15। चार चेंडूचा खेळ पूर्ण होतोय। 15 धावा इथे फलकावरती लागल्या गेल्यात। शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच सर्व खेळाडूंना जेवणाची सोय आहे। गणेश मात्रे असतील तिकडे त्याचं काय जे काही शुल्क असेल ते शुल्क देऊन आपण त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज। गती परिवर्तन केलं जाते फक्त दिशा दिली गेली स्टेअर केला गेला। चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये। एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 16 धावा फलकावरती लागत असताना पहिल्या षटकातील पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। एका साईडला जर बघितलं तर आज 8 संघ आपण बघतोय सकाळच्या 17 मध्ये आणि त्या 8 संघामध्ये जर विचार केला तर टॉप 4 मध्ये आपण जर बघितलं तर KCC माफ्रलचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय। या 4 संघामधून तो संघ पुढे आला आणि त्यानंतर या 4 संघामध्ये म्हणजे चिंचाळी गोसाळे लोकरवन आणि सावरी DCC सावरी त्यामध्ये हे 2 संघ पुढे आलेत। ते म्हणजे गोसाळे आणि लोकरवन या 2 संघामध्ये ही कडवी झुंज पाहायला भेटते आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला भेटतात। 16 धावा इथे मात्र जर बघितलं तर 16 धावा पोलून करतात हे 2 फलंदाज ज्याच्या बॅटमधून येतात। 7 धावा परेशच्या बॅटमधून तर 7 धावा प्रफुल्लच्या बॅटमधून। पहिल्या षटकामध्ये श्याम याच्यावरती चढवले गेलेले हल्ले 16 धावा खर्च केल्या। पुन्हा इथे येतोय गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज। चला वेळ वाया जातोय प्लीज थोडं सहकार्य करा। चला सहकार्य करा प्लीज। चर्चा होते खूप। आणि या स्पर्धेमध्ये आमचे प्रेक्षक आहेत आमच्या गावातील विनायक पाटील असतील भानुदास पाटील असतील। या सामन्याचा आस्वाद घेत असताना DBNला जर विचार केला तर नारंगीच्या मैदानावरती सुद्धा खूप चांगला एक स्पर्धा सुरू आहे। NCC चषक 2022-23 क्रिकेटचा महासंग्राम आणि आज या मैदानावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला भेटतोय। ND स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतोय। यावेळी पुन्हा एकदा दिशा दिली गेली माता थर्डमॅन क्षेत्रामध्ये चाणक्य खेळाडू पाहायला भेटला। 1 पाऊन चेंडूला फील्ड केलं गेलं आणि त्यामुळे इथे एक धाव येते। पहिला चेंडू हाताळताना मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं मात्र शेवटच्या क्षणाला बॅटला स्पर्श झाला चेंडू। थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा होता। एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 17 धावा। सध्या तरी जर विचार केला तर प्रफुल्ल वैयक्तिक 8 धावेवरती खेळतोय आणि परेश 7 धावेवरती। यावेळी काय घडतंय या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं की स्टेअर करण्याचं काम केलं होतं त्यानंतर शेवटच्या क्षणाला हा चेंडू एस्टॅनवरती सुद्धा आदळला असता मात्र बॅटला स्पर्श झाला चेंडू आणि त्यामुळे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये परेश पाहायला भेटतोय। 2 चेंडूचा खेळ हाताळलाय गोलंदाज रोहन याने जबरदस्त कामगिरी। गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन ठरला होता आणि तीच कामगिरी आपल्याला पाहायला भेटतोय। यावेळी जबरदस्त चेंडू पडल्यानंतर चेंडू एक जोरकस असा चेंडू होता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न फसला जातोय। रोहन जबरदस्त गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा आल्या तरी या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। एकच धाव खर्च केला या गोलंदाजाने। पुन्हा एकदा सज्ज रोहन सज्ज होत असताना गती परिवर्तन केलं जाते। क्षेत्ररक्षक आहे धावची संधी पैकी अॅक्युरेट होते कलेक्शन सूप झालं होते आणि गडी बाद धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। सेकंड वरती जर विचार केला तर नवीन फलंदाज आहे संकेत येतोय
आतापर्यंत जरी बघितलं तर संकेतात आपल्याला नॉनस्टॅटिक गेट वरती पाहायला भेटतोय, मात्र संकेतचा जर विचार केला तर संकेत सध्या तरी रोहन याच्या चांगली गोलंदाजी होते, हे चांगले गोलंदाजीचे संकेत पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये, मात्र नॉनस्टॅटिक गेट वरती संकेत पाहायला भेटतो. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे, चार चेंडू हाताळलेत, एकच धाव खर्च केले, एक महत्वाचा क्षणी धावचीच्या रूपामध्ये बाद करण्यामध्ये आलं यश गोलंदाज रोहन याला. यावेळी डान्सिंग राऊंड ट्रॅक, चेंडू जातोय सरळची मारेच्या पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या दोन, षटकाचा खेळ पूर्ण होतोय, 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फलंदाज प्रफुल याच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. शेवटच्या पाच चेंडूचा खेळ शिल्लक, चला वेळ वाया जातोय प्लीज, वेळ वाया जातोय प्लीज, थोडं सहकार्य करा, पूर्ण टीम येतोय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज, नक्कीच गोलंदाज येतोय. रोहन चार चेंडू खूप चांगले हाताळले होते, मात्र या षटकामध्ये गडीबाद करून 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये आल्यात 7 धावा. संघ पोचलाय तो म्हणजे विचार केला तर घोसाळे संघ पोचलाय 23 वरती. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, मीटिंग घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये, वेळ वाया जातोय. आतापर्यंत जर बघितलं तर वेळ हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर होता, चांगली गोलंदाजी होती, हा वेळ वाया गेलाय. या वेळेमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण संकेत येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एट वरती, तिसऱ्या क्रमांकावरती हा संकेत येतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळी वाईट चेंडूचा इशारा, पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर एक धाव, अवांतर एक धावेने धाव संख्या होती ती म्हणजे 24 धावा फलकावरती लागत असताना. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळी बॅटची एट लागली जाते थर्डमॅन क्षेत्रामध्ये, जेल पकडला जातोय, परतावा लागते संकेत, बॅक टू डगआउट. धाव संख्या 23 वरती असताना नवीन फलंदाज किरण येतोय पहिल्या चेंडूवरती गडीबाद, पुन्हा एकदा सज्ज. यावेळी इथे जर बघितलं तर चेंडू पॅट आणि पॅड वरती आढळला जातोय, इथे एक धाव येते आणि इथे एका धावेने धाव संख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 25 धावा फलकावरती लागत असताना, कारण धावसंख्या जर विचार केला तर 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज संदेश आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅक केल्याचा प्रयत्न, इथे धावची संधी, थोडासा यष्टीरक्षक पंबल होतोय, मात्र या खेळाडूला सलाम असेल आपला, या सर्व प्रेक्षकांचा सलाम असेल, कारण दिव्यांगी खेळाडू आहे, जबरदस्त जीवाची आकांक्षा करतोय, बॉल स्टॉप केला जातोय आणि खूप चांगली कामगिरी आहे, खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आकाश या खेळाडूचं नाव आहे. पुन्हा एकदा सज्ज सिद्धेश, उलटा चेंडूला थारा नाही, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, षटकार. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती लेग बाई, चौथ्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा सज्ज, यावेळी पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, षटकार.
धन्यवाद डीजे। तर इथे मात्र जर विचार केला तर धाव संख्या जर विचार केला तर घोसाळे संघ पोहोचलाय 38 धावेवरती। बडवायचे आहेत 15 चेंडू मध्ये लोकर वन संघाला 39 धावा। डीजे कडे जातोय, ऐकतो एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येतो येतोय मैदानाच्या दिशेने। धन्यवाद डीजे। विनंती असेल टाकेवली आणि तुळशी या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। टाकेवली संघ आणि तुळशी संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे। टाकेवली संघ आणि तुळशी संघ दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण मंडळाच्या वतीने एक सूचना येते। टाकेवली संघ आणि त्यानंतर तुळशी संघ कर्णधार यायचं आहे नाणेफेकीसाठी। रोहन आणि आकाश अशी जोडी, धावसंख्या जर विचार केला तर 39 धावेचं आव्हान आहे। 15 चेंडू 39 धावा। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल विस्तार नक्कीच गोलंदाजाचं नाव आहे। आकाश आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय। नॉन स्ट्राईक एंडवरती रोहन आहे, गोलंदाजी मार्कवरती किरण आहे। वाईट चेंडूचा इशारा येतोय, अवांतरिक धाव आणि पहिला चेंडू स्वेअर हाताळताना पाहायला भेटतोय गोलंदाज किरण। टाकेवली संघ आणि तुळशी या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। टाकेवली संघ आणि तुळशी संघ विनंती असेल, टाकेवली संघ आणि तुळशी संघ हा तुम्हाला ऑफिशियली शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, दोन खेळाडू येतात, झेल पकडला जातोय। इथे स्वतः किरण चेंडू खाली येतोय आणि इथे गाडी बाद होतोय। आकाश बॅक टू डगआउट।
चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू आदळला आणि त्यामुळे इथे झेलच्या रूपामध्ये बाद व्हावं लागलं फलंदाज आकाशाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर पाहायला भेटतोय मिस्टर शैलेश। पहिल्या चेंडूवरती यश येते, पहिला चेंडू स्वयर हाताळल्यानंतर मात्र इथे चांगला गोलंदाजी करतोय। यावेळी जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, इथे फुलर लेंथचा चेंडू होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळताना गोलंदाज जर बघितलं तर किरण पाठलाग आहे। 39 धावेचा संघ पोहोचला एक वरती, अजूनही 38 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडूचा जर विचार केला तर 13 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे। 13 चेंडू, यावेळी जबरदस्त फटका, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, ओर पिच चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार। यावेळी पुन्हा एकदा डाऊन टू ग्राउंड, वन बाउन्स, चेंडू होईल क्लिअर सीमारेषा पार, आणखी एक चौकार। चार चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या, जबरदस्त फलंदाजी शैलेश सेट होऊन येतोय। दोन चेंडूवरती दोन मोठे फटके, पुन्हा एकदा सचिन, यावेळी पुन्हा एकदा चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, आणखीन एक षटकार। कौशिक कौशिक पोस्टुरे कुठे असेल त्याने आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे। पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, यावेळी गोलंदाजी मार्कवरती ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं असा गोलंदाजाला पुढे प्रमोट करण्यात येत आहे। गोलंदाज येतोय, मिस्टर प्रेम येतोय गोलंदाजी मार्कवरती। जेव्हा चार षटकांचा सामना होता तेव्हा शेवटचे षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने, आज मात्र पुढे आणला तर दुसऱ्या षटकसाठी हाताळण्यासाठी। यावेळी जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, इथे काय अपील मात्र लेट केली जाते, बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही आणि अपील कोणावरती केली जाते तर अपील रोहन याच्यावरती केली जाते, कारण रोहन याची सुद्धा कामगिरी खूप चांगली आहे। आतापर्यंत जर बघितलं तर रोहन स्ट्राईक एंडवरती जातोय। पहिला चेंडू इथे डॉट हाताळला जातोय गोलंदाज प्रेम याच्या मार्फत, धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा, 39 पाठलाग। यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूचा इशारा येतोय, अवांतरिक धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा फलकावरती लागत असताना आता समीकरण बदललं जातंय, पाठलाग होता 39 धावेचा। एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, पुन्हा एकदा प्रेम सज्ज, यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर होत आहे, डिस्ट्रॉय, परतावं लागतंय, बॅक टू डग आउट गॉन। धन्यवाद कौशिक पोष्टे, विनंती असेल की आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। कौशिक पोष्टे पोष्टुरे कौ निखिलेश नवीन फलंदाज येतोय, धावसंख्या जर विचार केला तर 18 धावा, अजूनही 21 धावेची आवश्यकता आहे। चेंडूचा जर खेळ बघितला तर
यावेळी पुन्हा एकदा स्वेअर मारा, वाईट चेंडूचा इशारा येतो. अभांतर एक धाव, धावसंख्या एक ने भरवते. फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर चेंडूचा खेळ होतोय, दोन चेंडूचा मला वाटते खेळ होतोय. दोन बॉल कसे झाले? दोन एक डॉट गेले. यावेळी परतावं लागेल कारण एज लागली जाते. बॅक टू डगआउट निखिलेश. तीन चेंडूचा खेळ पूर्ण होतो. इथे मात्र स्वीप केला जातोय, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्ष घेतो, चेंडूला उचलतोय, फेकी करेल. तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण प्रेम याने सामन्यामध्ये रंगत आलेली आहे. कारण प्रेम याच्या जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट आदलला, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद, चौथा चेंडू वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा गडीबाद, त्यानंतर दोन धावा आणि या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या होती ती म्हणजे 21 धावा. समीकरण होतं 39 चा संघ पोहोचला 21 वरती. शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज प्रेम. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, जेलची संधी. इथे मात्र इझी जेल पकडला जातोय, परतावं लागतंय. श्याम बॅक टू डगआउट. धावसंख्या 21 वरती असताना धन्यवाद डीजे. आता मात्र पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाच चेंडू विजयासाठी जर विचार केला तर 18 धावीची आवश्यकता. पाच चेंडू 18 धावा, तीन मोठे फटके सामन्याला कलाटणी. मात्र जर विचार केला तर एका साईडला जर विचार केला तर सिद्धेश सारखा, शैलेश सारखा एक फलंदाज आहे आणि त्यानंतर नवीन फलंदाज, नवीन बॅटर आपण जर बघितला तर रोहन जातोय. नवीन फलंदाज रोहन आहे. स्ट्राईक एंड वरती जर विचार केला तर स्ट्राईक एंड वरती जर आपण विचार केला तर शैलेश आहे, ज्याच्या ज्याच्या बॅट मधून तीन मोठे फटके पाहायला भेटले. असा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला पूर्ण षटकामध्ये आणि त्यामुळे काय घडतंय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय, मिस्टर नरेश येतोय. पाच चेंडू विजयासाठी विचार केला तर पाच चेंडू 18 धावीची आवश्यकता. पाच चेंडू 18 धावा नरेशच्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही कारण चेंडू पडल्यानंतर स्लो रन होतो. चार चेंडू 18 धावीची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये, चार चेंडू 18 धावा. अजूनही सामना बॅलन्स मोड मध्ये आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे, मोठा फटका येणं गरजेचं आहे. मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय, जबाबदारी घेतलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू, नरेश हावी होतोय, नरेश हावी होतोय गोलंदाजी करत असताना. हा चेंडू असेल निर्णायक, हा तिसरा चेंडू असेल ना, हा निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सज्ज, नरेश गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होत असताना. तीन चेंडू 18 धावा, बॅटची कडा, परतावं लागतंय. शैलेश बॅक टू डगआउट.
धन्यवाद डीजे। शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक, दोन चेंडू 18 धावीची आवश्यकता, दोन चेंडू 18 धावीची आवश्यकता। पुन्हा एकदा सज्ज नरेश, जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक तीन निर्धाव चेंडू हाताळले या गोलंदाजाने। यावेळी चेंडू तो ऑन साइडला, वन बाउंड चेंडूला फील केला जाईल, एकच जावीवरती समाधान मानावं लागतंय। आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे घोसाळीचा संघ, आणि त्याच्या सोबत संघ असेल तो म्हणजे मापरल केसीसी। म्हणजे एका साइडला उमेश दाडस असेल तर एका साइडला परेश असेल, अशी जोडी आपल्याला पाहायला भेटेल, असं बॅटल पाहायला भेटेल। इथे चेंडू जातो लॉग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि हा सामना विजयी होतोय। तर विचार केला तर हा सामना विजयी होतोय तो म्हणजे घोसाळे संघ विन होतोय। आणि लगेच आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचा सामना सुरू होतोय दुपारच्या 17 टाकिवली वर्सेस तुळशी या दोन संघामध्ये कडवी झुंज पाहायला भेटेल। चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे।